झोपेत तुम्ही पुष्कळ साऱ्या सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी जन्माला घालत असता. हे सगळं खूप सोपं होतंय. झोपून करायची साधना. गजर वाजतोय तर गजरांनी अचानक जाग येणं ही आयुष्य सुरू करण्याची योग्य पद्धत नव्हे. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की सकाळी उठल्यावर काही कारण नसताना वैतागल्यासारखं वाटतं? वर्षातून जरी ते 2-3 वेळा होत असेल तर मग तुम्ही झोपायच्या आधी काही गोष्टी केल्या पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण अजाणपणी तुम्ही हे समजून घ्यायला हवं, झोपेत तुम्ही पुष्कळ साऱ्या सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी जन्माला घालत असता. एकतर प्रिय किंवा अप्रिय गोष्टी तुम्ही जन्माला घालू शकता झोपेत अगदी उत्तमरित्या, कोणतंच व्यत्यय नसताना. तुम्ही हे दिवसासुद्धा करू शकता, पण त्यात अनेक व्यत्यय येतात म्हणून ते उत्तमरित्या साध्य होऊ शकत नाही. पण जर तुम्हाला एका विशिष्ट प्रकारे झोपायला जायची सवय आहे आणि सकाळी तुम्ही अतिशय वैतागून उठत असाल कारण नसताना, म्हणजे याचा अर्थ रात्री तुम्ही अतिशय कार्यक्षमरित्या गोष्टींना जन्माला घालत आहात. वाईट विचार हे फक्त मानसिक असंतुलनापर्यंत मर्यादित नाही आहे. ही स्थिती काही काळानंतर प्रचंड शारीरिक आजार किंवा व्याधी निर्माण करू शकते. म्हणून हे फार महत्वाचं आहे की तुम्ही हे दोष तुमच्या आयुष्यातून काढून टाकले पाहिजेत. म्हणून रात्री झोपी जाण्याआधी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही मांसाहार किंवा या प्रकारचं जेवण घेत असाल तर ते तुम्ही 3-4 तास आधी खाणं फार उत्तम, कारण त्या अवधीत पचनक्रिया पूर्ण झालेली असेल. आणि झोपायच्या आधी ठराविक प्रमाणात पाणी प्या आणि झोपी जा. तुम्ही पाहाल शरीर सहजपणे आरामात झोपेल. एक अगदी साधी गोष्ट आणि ती म्हणजे आंघोळ. रोज आंघोळ करा झोपायला जायच्या आधी, यानं खूप फरक पडेल. ह्या हवामानात कदाचित थंड पाण्यानं स्नान करणं जमत नसेल तर कोमट पाण्यानं करा. रात्री गरम पाण्याने करू नका, कोमट पाण्याने करा. ते तुम्हाला सजग करेल आणि कदाचित तुम्हाला वाटेल तुम्ही झोपू शकणार नाही, काही फरक पडत नाही. 15-20 मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही उशिरा झोपाल, पण तुम्ही चांगलं झोपाल, कारण आंघोळ काही गोष्टी नितळ करतं. जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा तुम्ही फक्त शरीरावरचा मळ नाही काढत आहात. तुम्ही हे कधी पाहिलंय का, जेव्हा तुम्ही तणावात किंवा चिंताग्रस्त असता आणि तुम्ही आंघोळ करून बाहेर येता आणि असं वाटतं जणू तुमच्या मनावरून एक मोठं ओझं उतरवलं गेलं. पाहिलंय का हे तुम्ही? म्हणजे स्नान फक्त त्वचा धुण्यापुरतं मर्यादित नाही तर खूप साऱ्या गोष्टी घडतात जेव्हा पाणी तुमच्या शरीरावरून वाहतं. ही आंघोळ म्हणजे एक अगदी प्राथमिक प्रकारची भूतशुद्धी आहे, कारण खरं पाहता तुमच्या शरीरात 70% जास्त पाणी आहे. जर तुम्ही त्याच्यावरून पाणी सोडलं तर एक विशिष्ट प्रकारची शुद्धी होते जी त्वचा स्वच्छ करण्यापलीकडची आहे. आणखीन एक गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही एक नैसर्गिक तेलाचा दिवा लावावा. कापसाची वात जे उपलब्ध असेल ते तेल तुम्ही इथं कुठलं वापरता? अगदी साधं स्वयंपाकाचं तेल, जवसाचं तेल, राईस ब्रान ऑइल किंवा तिळाचं तेल, काय आहे तुमच्याकडे? ऑलिव्ह ऑइल चालेल. कुठलंही नैसर्गिक तेल आणि कापसाची वात. एक छोटासा दिवा लावा कुठेतरी रूममध्ये जिथे तुम्ही झोपता. तुम्ही पाहाल या सगळ्या नकारात्मक गोष्टी नाहीशा होतील. जर तुम्ही एखादा मंत्र लावू शकला किंवा काही रात्री करायच्या साधना आहेत, योगिक साधना, झोपायच्या आधी तुमच्या बिछाण्यावर बसा आणि ही साधना करा. तुम्हाला हे माहिती आहे का, जर तुम्ही 60 वर्ष जगलात, साधारण सरासरी एक माणूस एका वर्षात 11-14 टन अन्न खातो. म्हणजे याचा अर्थ ज्याला तुम्ही माझं शरीर असं म्हणता ते हे नाहीये, ते दररोज बदलतं. नवीन गोष्टी आत जात आहेत आणि जुन्या गोष्टी बाहेर जात आहेत. तर 14 टन अन्न, पण आता सध्या तुम्हाला एवढं सगळं वजन घेऊन वावरायची गरज नाही. म्हणजे साहजिकच तुमच्याकडे आत्ता शरीर म्हणून जे आहे ते तात्पुरतं अन्न आणि माती म्हणजे ही भूमीच आहे, नाही का?
तर ज्याला तुम्ही माझं शरीर असं म्हणता ते सुद्धा निरंतर बदलतच आहे. आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा कमीत कमी 12 ते 15 मिनिटं स्वतःला या गोष्टीची आठवण करून द्या की मी हे शरीर नाही आणि मी हे मन सुद्धा नाही. निवांत बिछाण्यावर पडून स्वतःला ही आठवण करून द्या, हे शरीर म्हणजे खरं तर तुम्ही नाही आहात, हे आत्ता वापरासाठी माझं आहे पण खरं पाहता मी ते नाही. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुम्ही ते तुमच्या श्वासाशी जोडा. श्वास आत घेताना म्हणा मी शरीर नाही, श्वास बाहेर सोडताना म्हणा मी मनही नाही. फक्त 12 मिनिटं पडून राहा आणि हे एवढं करा अगदी झोपी जायच्या शेवटच्या क्षणापर्यंत.